शेतकरी संपाचे लोण आता अहमदनगर जिल्ह्यातही पोहोचले आहे. विविध मागण्यांसाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर औरंगाबाद जिल्हा यांच्या संयुक्त भव्य रास्ता रोको आंदोलन अहमदनगर औरंगाबाद सीमेवर जुने कायगाव येथे करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेसी, अजित धस, श्याम ढाकणे, संदीप डवले, राजेंद्र भोकरे, सत्यपान शिंदे, रफ पटेल, विशाल शिंदे यांनी केले. एक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांनी शेतकरी संप चालू केलेला आहे, तरी या पहिल्या झालेल्या सरकारला साद आणण्यासाठी आम्ही तहसील प्रशासनामध्ये भजन कीर्तन आंदोलन केलं, तरी 2 दिवस झाले उलटून आंदोलन करून तरी या सरकारला जाग आली नाही. म्हणून आज अहमदनगर औरंगाबाद हायवे अडवून आम्ही या जगबदली शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% अग्रही धरून यांनी भाव द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना 16 तास वीज, शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, संपूर्ण 7/12 कोरा या मागण्यासाठी देशभर आंदोलन चालू असताना या देशाचा कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करतो. त्या कृषी मंत्री राधामोहन सिंगाचा मी तीव्र शब्दात विरोध करतो. या दळभद्र्या सरकारला आता खाली पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या बापाने आम्हाला काळ घ्यायचं शिकवलं, तर आमच्या बापाने आम्हाला रुग्ण घ्यायचं सुद्धा शिकवलं. येणाऱ्या 7 तारखेपासून आम्ही शेतकरी या शहराला जाणारी पूर्ण रसद बंद करणार आहोत. आता मरायचं नाही आम्ही शेतकऱ्यांनी आता ठरवलेलं आहे. लोकांना मारून आपण आता मरायचं. आता लोकांना हातपाय खोडू खोडू आणि उपाशी मेल्याशिवाय आमचा संप मागे होणार नाही. ही आमची प्रहार शेतकरी संघटनेची खंबीर भूमिका आहे. मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे बोलतोय. मित्रांनो, आमदार बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली आपण येत्या 10 जूनला मुंबई मंत्रालय येथे आपण परिसरातील अहमदनगर जिल्ह्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला सहभागी होण्याचे मी आवाहन करतोय. आणि मित्रांनो, काल जे केंद्रीय कृषी मंत्री निर्लज्जित कृषी मंत्री म्हणाल मी त्यांना, राधामोहन सिंह यांनी जे शेतकऱ्यांबद्दल शेतकरी नेत्यांबद्दल जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचं मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करतो. व थापाडे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचा सुद्धा समाचार आमदार बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली येत्या 10 जूनला मुंबई मंत्रालय येथे घेतला जाईल. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे. 7/12 कोरा करावा. दुधाला 50 रुपये लिटर प्रमाणे भाव देण्यात यावा. रासायनिक खताप्रमाणे शेण खताला पण अनुदान द्या. जीवनावश्यक वस्तू कामधंद्यातून शेतमाल वगळा. शेतकऱ्यांना 16 तास लाईट द्या. शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करा. भाकड जनावरांचे अनुदान गोशाळेला न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कराव्या. व अनेक मागण्यांसाठी 1 तास रास्ता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न मार्गी निघाला नाही तर मंत्रालय येथे महादेव जानकर यांच्या दालनात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 10 जूनला आंदोलन करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक अविनाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जमधडे, विद्या झिरपे, हेड कॉन्स्टेबल हरणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा तक्टे, SP24 तास नेवासा.